शनिवार सात लाल मिरच्यांचा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय कोणतीही शत्रुबाधा असेल नजर नजरदोष आजारपण अगदी एक तासाच्याच संपून जाईल श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित केला जातो सोबतच हनुमंतरायांची सेवा देखील केली जाते असेही म्हणतात की ज्याचे जितकी कर्म असतील ज्याचे जितके भोग असतील त्याप्रमाणे शनिदेव त्याची शिक्षा त्याला देत असतो त्याचे भोग त्याला तो देत असतो शनी हा कर्माचा दाता असे म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यातही शनीची दशाही येतेच असतेच आहेच राहतेच प्रत्येकाला त्याचा त्रास कमी जास्त प्रमाणात होत असतोच प्रत्येकाला त्याचा अनुभव येतोच कुंडलीत जर शनी बलवान असेल तरच या गोष्टीचा त्रास होत नाही पण शनी जर कमजोर असेल तर त्याच्या जीवनात अनेक समस्या अनेक समन संकटे अनेक वादळे आजारपणे आर्थिक संकटे निरनिराळे संकटे अगदी जीवन नको नकोशी करून टाकते अशा अनेक समस्या निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर त्यामध्ये आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते ती बाधा मुख्यतः शत्रूमुळे होत असते शत्रूमुळे आपले जीवन अगदी नकोशी झालेले असते शत्रू कोण आहे हे आपल्याला समजत नसतं कळत नाही घरातील आहे की बाहेर आहे सोबतच नदर दोष लागलेला आहे इडापिडा आहे आजार पण आहे या सर्व गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्हाला शनिवारी या लाल मिरच्यांचा उपाय नक्की करायचा आहे हा शनिवारी लाल मिरच्यांचा उपाय केल्यानंतर अगदी लगेचच एक तासाच्या आत तात्काळ प्रभाव दिसू लागेल आणि चोवीस तासाच्यात समूळ नष्ट होऊन जाईल अगदी चोवीस तासाच्यात प्रत्यक्ष अनुभव देखील घेता येईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो मी आज तुम्हाला सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक अगदी शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला एखादा शत्रू आहे शत्रू बाधा आहे शत्रू घरातील आहे का बाहेरील आहे शत्रू कोण आहे हे माहीत नाही नाव माहीत नाही गाव माहीत नाही कसा दिसतो माहीत नाही पण शत्रू आहे ज्याची पीडा आपल्याला लागली आहे त्यामुळे आपली सर्व कामे थांबलेली आहेत असे जर वाटत असेल तर तर अशा समस्येवर प्रत्येकाने प्रत्येकाला घरातील काय करायचं आहे ते पाहू प्रत्येकाला कोणी ना कोणी शत्रू असतोच कोणीही कितीही मोठा शत्रू असू दे तरीही हा शनिवारचा जो उपाय आहे तो केल्यामुळे शत्रुबाधा समूळ नष्ट होते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी याचे मार्ग मोकळे होतात कोणतेही काम करताना बाधा येत नाही तर यासाठी सात मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या शनिवारी तुम्हाला संध्याकाळ नंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही फक्त शनिवारीच हा उपाय करायचा आहे तर यासाठी सात मिरच्या आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने ज्या व्यक्तीवर शत्रूबाधा आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारून सात वेळा उलट्या दिशेने ओवाळायच्या आहेत उलट्या दिशेने म्हणजे घड्याळ्याची काटे जसे फिरतात त्या पद्धतीने ओवाळायच्या आहेत जी व्यक्ती ओवाळणार आहे त्या व्यक्तीने त्या मिरच्या सात वेळा ओवाळल्यानंतर अगदी कागदात गुंडाळून लांब निर्जन ठिकाणी जिथे कोणीही आसपास नाही तेथे जमिनीमध्ये थोडीशी माती काढून पुरायचे आहेत आणि त्यानंतर चुकूनही मागे ओळून न पाहता सरळ घराकडे यायचे आहे आणि घराकडे येताना कोणीही कितीही जवळचा असू दे कोणीही कितीही ओळखीचा असू दे कोणीही घरातील व्यक्ती जरी असू दे कोणी पही पाहुणा जरी असू दे तरीही आपणास हा उपाय करताना कोणाशीही न बोलता सरळ घरी यायचे आहे आणि घरी येऊन हात पाय स्वच्छ धुऊनच मगच कोणाशीही बोलायचे आहे अगदी एक तासाच्या आत याचा प्रभाव चमत्कार दिसू लागतो अगदी चोवीस तासाच्या आत समूह नष्ट झालेला जाणवेल हा चमत्कारच म्हणावा लागेल कारण हा जो उपाय आहे तो फार वर्षापासून हा उपाय केला जातो आणि अत्यंत प्रभावशाली आहे याचबरोबर आपण जर सतत आजारी पडत असो आपल्या घरातील व्यक्ती सतत जर आजारी पडत असेल कोणतेही कारण नसेल तुम्ही जर कोणत्याही निर्जन ठिकाणाहून आलात तर त्याचा त्रास होत असेल नजर दोष लागला असेल आजारी पण आला असेल जर तुम्ही कोणत्याही अनोळख्या रस्त्यावरून स्मशानभूमीजवळून किंवा आसपास कोठूनही जर येत असाल त्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल अचानक आजारी पडणे चक्कर येणे भिरबिरणे असे त्रास होत असतील किंवा घरातील लहान मुले सतत रडत असतील तर असा जर त्रास होत असेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ही गोष्ट शनिवारीच करायची आहे अत्यंत समाधान प्राप्त होणार आहे यामुळे यासाठी सात मिरच्या थोडी मोहरी थोडे मीठ या तीन वस्तू तुम्हाला शनिवारी संध्याकाळी सात नंतर म्हणजे सांगितल्याप्रमाणे सूर्य मावळल्यानंतर रात्री बारापर्यंत केव्हाही आपल्याला आपल्या घरातील एका व्यक्तीला म्हणजे ज्याला बाधा झालेली आहे आजारी पडलेला आहे त्याच्यावरून सरळ दिशेने सात वेळा ओवाळायच्या आहेत आणि त्या ओवाळून झाल्यानंतर त्या आपल्या घरातील चुलीमध्ये हो ते आपल्या घरातील चुलीमध्ये जाळून टाकायच्या आहेत जर घरामध्ये चूल नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये चूल नसते यावेळेस काय करायचे आहे तर चूल नसेल तर अगोदरच थोडासा जाळ आणि विस्तू करायचा आहे आणि त्यामध्ये त्या, त्या टाकून अगदी चाळायच्या आहेत अगदी लाल भडक करपूस होऊस तो तोपर्यंत ठसका येऊस तोपर्यंत त्या जाळायच्या आहेत आणि त्यानंतर ज्या व्यक्तीवरून हे ओवाळलेलं आहे त्या व्यक्तीने स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत तसेच घरातील सर्व व्यक्तींनी स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि घरामध्ये थोडासा कापूर आणि ऊत घेऊन आपल्या देवाऱ्यासमोर लावायचा आहे आणि आपल्या देवाऱ्यातील सर्व देवी देवतांना आपल्या कुलदैवतांना प्रणाम करायचे आहे अगदी तात्काळ आपल्या घरामधील वाईट शक्ती जर प्रवेश केली असेल तर ती एक तासाच्या आत निघून जाते आणि चोवीस तासाच्या आत आपल्याला सर्व या दोषापासून मुक्तता मिळते असा अत्यंत साधा आणि सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय सर्वांनी आवर्जून करा कारण हे उपाय हजारो वर्षापासून करतात अगदी प्राचीन काळापासून करतात अगदीच आपली आजी आजोबा पंजोबा अगदीच प्राचीन आदी अगदी मानवांपासून हे उपाय केले जातात त्यामुळे हे उपाय अत्यंत कारगर आहेत सर्वांनी आवर्जून करा आणि मला आवर्जून सांगा या उपायाचा प्रभाव किती पडला